नमस्कार मित्रस्वन मी शेतुमना पटेल भाऊ आपलं मायराणी चॅनल बुलेटिन मनपासून मन स्वागत करस मित्रस्वण आई जे तुम्ही शंचित्रा ते आपल्या स्क्रीनवर देखील आणत या शेत तुमना वयक पायक ना तुम्ही खात त्या शेंगा ते शेत तुवरण्या शेंगा मित्रासवन आते या तुवरण्या शेंगा आपला क्षेत्र शे म दखाले लागेल शेत अजून मात्र झाड असले नाही शे परंतु जी परिस्थिती शे तुवरणी ती चांगला प्रमाण राही दखाई राहिनी म्हणून आपला परिसर म्हणजे आपला शादा तालुका मा नंदुरबार जिल्हा मूवर उत्पादन वाढू शकस अशी मला म्हणले मन वाटस मित्र आज आपण तुम्ही या तुवरणा शेंगा देखील होतील शहरवालासनी परंतु प्रत्यक्ष वारमायला वार नाही तर मी तुमले वारमालाही राहणार मित्र असून आई आहे दखा तू तुवर झाड दखाय राहणार तू तुवरण झाडवर दखा काय नागतोडा दाख ना तुमले या नागतोडामुळे या तुवरना झाडले परिणाम होस कारण याले ग्रास उपर म्हणतस इंग्लिशमा मग काय करस ज्या झाड जा आहेत पाणी राहतं ना त्यातले खास म्हणजे खावाना प्रयत्न करत आणि झाडले पूर्ण बिन पान निकामं करतेस मित्र आई दखा आई कितलं भारी क्षेत्र दखास आपले आईशे तुवर्ण क्षेत्र चांदा तालुकानं संचित्र आई आपण दखी राहणार आई का मी तुमले आठे तर काही वाढी राहणार नाही म्हणजे आई वरणी आगरी आहे झाडणी आगरी आई कशी वरती वाढत जास्त आई तुम्ही मी दखाड तू मित्र या झाड्या दखा अतिशय चांगलं प्रमाण या झाड्या दखातस परंतु फुलर वगैरे काही दखाई राहणार अजून कारण तो वेळ अजून बाकी होई येवाना मित्र सोन परंतु या सणावर सुद्धा त्या किडा मकोडा असा परिणाम दखास मित्र सोन आठे त्या नागतोड्यास मुळे काय होस माहिती का नागतोड्या या पूर्ण झाड्याचा ज्या पाने राहतं ना त्या पाने कुरतडी टाकतस म्हणजे खाई टाकतंस आणि त्यांना परिणाम इतला जबरदस्त होस की झाडीतले पाने पाणी राहतो नाही तुम्ही मागे ऐकू द्या का टी व्हीसवर दकी राहतो टिड्डी न आमला टिड्डी न आमला डी म्हणजे हा नागतोड्या राहस होत्या आपल्याकडे कमी प्रमाण म राहतंस पण त्या झुंडमा जेवानंतर पूर्ण सत्यानाश करतात आपल्याकडे काही उन्हात नाही देवणी कृपा होती परंतु या आताकथा थोडाफार थोडा फार प्रमाण मा आपले आपला भाग बी या नागतोड्या दकातस हा ते दका आहे कितलं सुंदर आपले छायाचित्र आहे वावरणं खैराना एकदम जाणीवपूर्वक दख ते ज्या झाडे शेत असे उंची बी एकदम योग्य प्रमाण वाढेल दखास आपले बरोबर आहे आणि दखा मी तुमले झाड दखास झाड निश्ट्रेन दखामुळे तुमले एक विशेष गोष्ट अशी दखाय की ती किती जाळी होई जायले आता दखा आठ आहे तुमले मी पद्धतशीरपणे आता काही काळी दखाडा आणू आई काळी कितली मजबूत आहे आणि त्यांना मी ताई झाडसुद्धा मजबूत राहील आहे दखा तुम्ही स्ट्रीम दखाडायन मी त्याने या स्ट्रीममुळे खूप फायदा त्या जास्त नव्ह आहे दखा मी पूर्ण खालतीन तुम्ही आऊ कॅमेराद्वारे दखाडायन वरती आपले आहो पूर्ण पाला दखास आणि पाला दखावामुळे दखा आपले किती शांतीन तो एकदम चांगला परिसर वाटास मित्र सवन अवश्य शेतकरी मी ताई वरती दाखाड आणू तुमले मी वरना कॅमेरा मारीने मित्रसोवण या नाम या नामिता खूप फायदा होस आहे दखा कितला अंतर ठेल आहे शेतकरीनी आई आपला प्रामाणिक आहे पण हे करता आपण आज दखा मी तुम्ही आता किरकोळा दाखवतो ना अवदं का आडे दखा आणू दखा अवदं का हो ग्रास उपर काय राहणार म्हणजे अव नागोडे आहे दखा नाही आई दखा आई जिशे ना बुंदे आई वस पडेल आहे का वसना बुंदेस बुंद दाखाय राहा तुमले या दखाय राणा मित्रस्वन मित्रसवण आपले एकदम चांगला पद्धत मग आई दाखाय राहणं आणि आपले खूप आनंद वस होतकरी वार माझ्या वय आई उत्पन्न दखायला भेटस आपले आणि इथलं कायम हिरवं चमकाले भेटस आई खरंच मन सौन, सौंदर्य आणि शेतीनं सौंदर्य आई खरंच प्रामाणिकपणे आपण दखडाना प्रयत्न करतोस जेणेकरून शेतकरीला चांगला दिनीतील आणि चांगला दिन ते तो त्याने जगानी पद्धत तरी चांगली होईल मित्र असून या दा का उडता उडता तुमले या फुलपाखरू वगैरे दाखल का, का मी तुमले दाखा नाक थोडे आहे दी राहत तुम्ही अवदं का अवडे अटॅक करस आणि अटॅक करानंतर तो जाड खास आहे दा आहे तुमले एकदम जोडी मी एकदम प्रामाणिकपणे दखाडायन आहे का बरं तुमले काय वाटत शनावर आहे का एकदम जोडीला येईल मी त्याले आहे का दखाय रा तुमले बरोबर दाख राणा ना वरण आगरीवर रास आहे का उडी या दा या प्रकार पाणी आपले दखातस या पद्धत मग आपण अशा ते सलाम करतस आणि आपलं मायराणी आयराणी चॅनलला बुलेटिन मी पटेल भाऊ तुम्ही विधालेस आणि आठेच समाप्त करस